अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे श्री क्षेत्र बनबाबा अखिल भारतीय वारकरी मंडळ फत्तेपूर यांच्या वतीने श्रीमद भागवत व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या भागवत सप्ताहाचा व कीर्तनाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला। दही रूपी पांडुरंग परमात्म्यात मिलन झालं त्यावेळेला हा आनंद प्राप्त झाला, कारण जेथून आला तेथे मिळाला सागरातलं पाणी वाफ झालं, आकाशात गेलं, खाली पडलं। प्रत्येक पांडुरंग परमात्म्याला जर जीवानं आपलासा केला तर जीवाला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून सज्जन हो, त्या भगवंताच्या प्राप्ती करता जीवानं अट्टहास केला पाहिजे। अनमोल किमतीचा नरदेव भेटलेला आहे असं म्हणतात। काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी जास्त ब्रह्मज्ञान काही सांगत बसू नये, येत जरी असलं तरी शहाणपणा करू नये, असा दंडक आहे। मग काय करावं काल्याच्या दिवशी? दरिद्र म्हणून ते लोक जास्तीचे पैसे देऊन गाडीचा नंबर तोच घेतात, काही काही लोक जास्त पैसे देऊन मोबाईलचा नंबर तोच घेतात, कारण तो आकडा आमच्यासाठी लकी आहे। मग भगवंतासाठी आठाचा अंक लकी होता, लकी असं म्हणायला काही अडचण नाही। भगवंताचा अवतार आठवा, भगवंत ज्या वेळेला जन्माला आले तिथी अष्टमीची आठवा। अजून सांगतो, ज्या वेळेला भगवंत अवताराला आले रात्रीचे 8 वाजले होते, 8च आहे। अजून सांगतो, देवाचे स्वरूप मुख्य भरपूर किती असू द्या पण प्रामुख्याने 8च स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। सवंगडी असंख्य होते तरी प्रमुख सवंगडी 8च, 16108 होत्या तरी प्रमुख 8च। आता इतकं जर 8 8 8 चालू आहे तर जगद्गुरु तुकोबार आहे ना, विचारा काही शास्त्रोक्त पुरावा आहे का तुमच्याकडे? तुकोबार आहे, सांगते एक काम करा ना, शून्य लिहा, एक लिहा, दोन लिहा, तीन लिहा, चार करा, पाच लिहा, सहा लिहा, सात लिहा, आठ लिहा, नऊ लिहा, दहा लिहा, नऊ पर्यंतच आणा शून्यापासून। अंक किती झाले? जेवढे झाले असतील तेवढे, काय गणित करत बसता? डोक्याला ताण देऊ नका, आपण कंट्रोलचे तांदूळ खातो त्याच्यामुळे डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही। जास्त ताण दिला तर विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणून जास्त मी ताण देत नाही। मी ताण देणारा बुवाच नाही, ताण बुवानं घ्यावा, लोकांना देऊ नये। काही काही बुवा लोक उठले की लोकांच्या समोर सांगा सांगा सांगा, तुम्ही कशा करता आले, मला बोलवलं कशा करता? मग आता मला सांगा, जेवढे आकडे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी प्रत्येक आकड्याला गाठ आहे, गाठ लक्षात ठेवा। शून्य काढला सुरुवात केली तर शून्याला जेथून सुरुवात केली तेथे गाठ आहे, ऐका लक्ष देऊन, फार सुंदर चिंतन आहे। एक काढला तर एक काढताना एकाला मधोमध गाठ आहे, दोन काढला दोनाला खाली गाठ आहे, तीन काढला तीनाला मध्ये गाठ आहे, चार काढला चारलाही मध्ये गाठ आहे, पाच काढला पाचला उजव्या बाजूला गाठ आहे, सहा काढला सहाला मध्ये गाठ आहे, सात काढला उजव्या बाजूला टोकावर सुटल्या गाठी झालो कोटी शिकल। ज्याला गाठच नाही तो 8 म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे। असा पांडुरंग परमात्मा ज्या वेळेला अवताराला आला त्यावेळेला सुद्धा 8च आकडा सोबत घेऊन आला। लंगडा रे लंगडा, लंगडा रे लंगडा। आनंद
म्हणणं आहे असा हा पांडुरंग परमात्मा आठाच्या सोबत भगवंताच फार निकटच नात लक्षात ठेवा. पण जरी भगवंताच आणि आठाच निकटच नात असलं तरी ते कंसासाठी अवघड होत, दुःखाचं होत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय वर्णन करतात, तू का म्हणे कंसा भगवंतासाठी लकी होता तरी कंसासाठी तो बहुला. बहुला समजते ना तुम्हाला, बहुला म्हणजे हा त्याच्यापासून दुःख होत असा हा आठाचा आकडा. भगवंता अवतराला आले सर्वीकडे आनंद. बघा काय वर्णन केलेलं आहे, ज्या वेळेला मथुरेमध्ये भगवंत अवतराला आले 12 वाजता आणि मग आल्यानंतर लख प्रकाश पडला. वसुदेव देवकी जागृत अवस्थेमध्ये उजेड पडला, रडायला लागले. तुम्ही म्हणाल महाराज भगवंत अवतराला आले हे का रडत होते, कारण ते बंदीखाण्यात होते. त्यांच्या लक्षात आलं जर जळी कंसाची कडेल त्याला जर कधी कडालं तर याही बालकाला जसे 6 मारले सुरुवातीचे 6 का मारले होते त्याचंही कारण आहे सुतापा आणि पृष्णी. या रूपानं वसुदेव देवकी भगवंताची प्राप्ती झाली. 6 का मारले त्याचं वेगळं चिंतन आहे, सांगत बसत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रेश्वर. आता पूर्वीच्या काळी असं होतं की बाप दादांनी केलं तर मुलांना भरावं लागत होत, आता तसं नाही आहे. आता या हाताने कर, या हाताने भर हे तत्व आहे. म्हणून त्याला एक लॉजिक, त्याला कारण होतं, ते काय आता इथं सांगण्याची गरज नाही. भगवंत अवताराला आले, 8 वर्षाची मूर्ती लख प्रकाश पडला, देवाकडे पाहिलं आणि मग देवकीने सांगितलं, अरे बाबा कृष्णा मला एवढ्या मोठ्या रूपाची गरज नाही आहे, लहानस बालक झालं पाहिजे. भगवंत लहान झाले, रडायला लागले, रडता रडता बोलायला लागले, एक काम करा मला गोकुळात घेऊन चला. नंदाच्या घरा नंद को लाला भयो. ही बातमी 3 वाजता जर देव अवताराला आले तर अवघ्या गोकुळामध्ये पसरवली कोण? पुरावा आहे माझ्याजवळ. त्यावेळे तर काही फोन नव्हते, फोन वगैरे तर त्यावेळेला काही नसतील म्हणजे नव्हतेच, शंका घेण्याचं काम नाही. मग 4 वाजता पोहोचले असतील, 3:30 वाजता पोहोचले असतील. ही बातमी पोहोचवली कोण? सुनंदा कोण होती? बहीण होती. अरे बहीण होती पण ते कोण्या वर्गात म्हणत होती? पुरुष होती का स्त्री होती? मग ही बातमी पोहोचवली कोण? बहिणी हात जोडून माफी मागतो, राखता येणार नाही ना. या बातम्या पोहोचायचं काम तेव्हापासून तुम्ही करायला लागल्या बेटा. Yeah.
बोलायला लागल्या बाई. नंदाला मुलगा झाला, नंदकोलाला भयो, नंदकोलाला भयो, नंदकोलाला भयो, अशी वाऱ्यासारखी तर बातमी पोहोचली. ज्या गौडली होत्या एक दहावे एकी पुढे, कारण तेव्हापासून तुमच्याकडे ते डिपार्टमेंट आलं. माणूस काय पता करून करून सांगतो. बाई म्हणते नाही ना, तुम्ही मला तर सांगा फक्त, मी कोणालाच सांगणार नाही. आणि मग ते दुसऱ्या बाईजवळ जाते आणि दुसऱ्या बाईला म्हणते, देवकताई मी तुलाच सांगते बरं, दुसरं कोणालाच सांगणार नाही. हे पाय तू पोटात ठेवशील तर बरं आहे. हा आपल्या पोटात तर काही भी मावते ना, आणि तेच दुसरीजवळ सांगते. सांगायचं तात्पर्य असं मला गौडानं सांगे गौडनी पुत्र झाला यशोदेवा. भगवंत अवताराला आले आणि त्यावेळेला अनेक प्रकारच्या गौडनी साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. पाच प्रकारच्या गौडनी, पण जातीचा उल्लेख आला तर त्याच्याबद्दल चिंतन मांडणं योग्य नाही. म्हणून प्रामुख्याने तीन प्रकारच्या गौडनीचं वर्णन केलं. कोणी सुना, कोणी लेखी, कोणी यकी स्वतंत्र. कोणी सुना होत्या, कोणी लेखी होत्या, कोणी स्वतंत्र होत्या. स्वतंत्र म्हणजे सासवा होत्या, स्वतंत्र म्हणजे मुक्त रूपे सासवा होत्या. सुना म्हणजे कर्म होतं आणि लेखी म्हणजे उपासना. लक्षात ठेवा, उपासना, कर्म आणि स्वतंत्र रूपे सासवा. सासवा म्हणजे पूर्वीच्या, कोणाचीच परवानगी घेण्याचं काम नाही. सासू ते सासू, सासू सुनबाईच्या डोळ्यातले पाडते आसू तिला म्हणतात. सासू सासू पूर्वीच्या काळची, आता सासवा डिल्ल्या पडल्या बिचाऱ्या. आता हा कलियुगाचं वारगट खराब आहे, मला माहित नाही का बरं द्यायचा. पूर्वीच्या काळच्या सासवा होत्या, मोठा हा दरारा. बरं झालं तुम्ही बोललेत, नाही तर मग ह्या दरारा वाया गेला असता. दरारा होता. आणि कसा दरारा होता, सुनबाईला जर भाजी करायची तर मिरच्या किती घ्यायच्या हे सासूबाईला विचारावं लागत होतं. सासूबाई जवळ ताट न्यावं लागत होतं 20 मिरच्या. आताच्या मुली करू शकणार नाही, आता तर म्हणते फॅक्टरी बिढार. मिरच्या ताटात घ्यायच्या 20 मिरच्या आणि सासूबाईला दाखवायच्या. सासूबाई, आत्या, मामी, आई, पटीन ते घ्या, सगळ्या व्हरायटी आहे बरं का. कोणी आत्या म्हणते, कोणी मामी म्हणते. आमच्या खानदेशातून पा, सासूबाईला मामी म्हणणारे लोक सुद्धा आहे. मामी म्हणता, काही आत्या म्हणता. आपल्याला काय घेतले ना, जास्त खोलात शिरायचंच नाही. मी तुम्हाला सांगितलं ताण द्यायचा नाही बुद्धीला, पटीन ते म्हणा बरं का. काही काही आई म्हणता. आणि आता तो इतकं सोपं झालं भाऊ, मम्मी बी म्हणता काही काही. ते सासू म्हणे, हे पाय तू मला रोज आई म्हणत जाय, पण तुझा बाप ज्या दिवशी घरी येईन त्या दिवशी आई नको म्हणजो बघ. बेठा मला जास्त बाहेर जाऊन काय बोलत. 20 मिरच्या हातात ताटात घेतल्या आणि सासूबाईच्या समोर ताट नेलं. आत्या भाजीसाठी मिरच्या, सासू दे सासू. तिनं त्या मिरच्या इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे सरकवल्या ताटातल्या ताटात. 3 मिरच्या काढल्या आणि डब्यात टाकल्या. सुनबाई हुशार होती, तिला असं वाटलं आपलं खटलं मोठं आहे, 17 मिरच्या लागता बाजूला निश्चित झालं. मग दुसऱ्या दिवशी तिने 17 मिरच्या ताटात घेतल्या आणि 17 मिरच्या घेऊन या जगदंबेला दाखवायला गेली. आत्या मिरच्या पहा. सासून डबा जवळ बोलवला, डबान डबान डबानला डब्यातल्या 3 मिरच्या घेतल्या, ताटात टाकल्या. आता मला सांगा एवढा शिष्टपणा कशा करता नुसत्या 3 मिरच्यासाठी. विठ्ठल स्वातंत्र्यात होत्या, स्वातंत्र्य होत म्हणून सासू ते सासू. पण असू द्या, मुलगी जी होती उपासना, पर हिला काही वेळेला वाट बघावी लागते आणि काही वेळेला ऐकावं लागते, काही वेळेला ऐकण्याचं सुद्धा काम पडत नाही. आई मी जाते कीर्तनाला, जाते म्हटले पण आई हो म्हण का नाही म्हणू, तिला उत्तराची अपेक्षा नाही. निघाली. पण सुनबाई नावाची एक गौडण होती. सुनबाई सुन सबका सुन 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 सबका सुन नाही का,
सून म्हणजे सबका सून, सगळ्यांचं ऐकावं लागतं तिला. आईसाहेब मुक्ताबाईनं वर्णन केलं माहेर आणि सासराचं. आईसाहेब मुक्ताबाईनं नुसत्या बरोबरच्या गोष्टी नाही, आईसाहेब मुक्ताबाई वर्णन करतात, माझे मुडचे तीन सासरे, माझे मुडचे तीन सासरे, दोन वाईट आहेत खरे, एक गरीब आहे बिचारा, पण मी मानत नाही त्याला बाई बाई. आशा कृष्णा ममता वासना या चार नंदा नाही का, आणि त्या ननदच वर्णन केलं. वासना ननंद मोठी चावट, वासना रूपे ननद आहे ना, नुसती चिमटेच घेते खायलेच करते ननद. आणि सासूच वर्णन केलं, सासू माया सासू मोठी दांगडी, माई सासूनी बर, माया सासू मोठी धांगडी, तिला प्रपंचाची लय आहे गोडी, येता जाता मारते थापडी, बोट लावी गालाच्या गालाला बाय 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 बाय, जाते ओ माहेराला बाई बाई, जाते ओ माहेराला. माहेरचं वर्णन केलं. सुनबाई जी होती, या सुनबाईच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, नंद बाबाला मुलगा झाला, नंद को लाला भयो, मग या लालाला पाहण्यासाठी मी गेली पाहिजे, पण मला सासू जाऊ देणार नाही. सासूबाई स्वतः जाऊन आल्या, मुलगी त्यांची होती ती जाऊन आली, आणि ती पडली बंधनामध्ये, पण ती हुशार होती, तिनं भरलेले पाण्याचे माठ खाली केले, आणि खाली केल्यानंतर असा जमा केले. सवंगड्यांचे चेहरे पाहिलं, विचारलं, का रे बाप हो, अरे तुमचे चेहरे कसे झाले, या संसारामध्ये रममान झालेल्या जीवाला भगवंत ज्या वेळेला पाहतो निहाळतो त्यावेळेला संसारानं तापलेल्या जीवाला, कारण संसाराच्या तापे तापलो मी देवा, कुटुंबाची सेवा करीत असे सेवा, कुटुंबाची सेवा करता करता एवढं दुःख होते, आणि ते दुःख शरीरावर उमटते, चेहरा पूर्णपणे पडलेला राहतो. ज्ञानोपराय वर्णन करतात, यया फडना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काय पंडू सुता रुखची होय, रुख रुखाट दिसतो संसारी जीवाचा चेहरा. मग भगवंतानं पाहिलं, अरे कसा चेहरा झाला रे तुमचा, साबरी वाढिनल्या सरडा, वरी फडना येतो पोकडा, केस तना झाली गडा शेळे जायचा, अरे खरे पुर हो, अशी जर तुमची तब्येत झाली तर मग तुम्ही काय करसाल पुढे, म्हणून तुम्ही सगळे जे सगळे याल तरी या रे सगळे माझ्या सोबत चला, अवघे माझे मागे मागे. अवघे म्हटलं अवघे, बघा एक संप्रदाय असाय जगाच्या पाठीवर, की या संप्रदायामध्ये जातीचा भेद नाही, धर्माचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, अहो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही वर्णाचा असो, कोणत्याही गावातला असो, कोणी जरी असला तरी त्यानं वारकरी संप्रदायामध्ये यावं, गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अनंत जाती धर्माचे सांगू तुम्हाला, कबीर मोमिन लतीब मुसलमान, कबीर मोमिन लतीब मुसलमान, कबीर मोमिन लतीब मुसलमान, कबीर मोमिन लतीब मुसलमान, I'm gonna go get my stuff.
चाललेला, कोणीही या, कोणीही चाललेले ते, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी या जातीचा नाही की कोणी त्या जातीचा नाही. भेदभाव विरहित संप्रदाय जर कोणता असेल वारकरी संप्रदाय. यारे यारे लहान थोर या ती भलत्या नारी नर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. सगळ्यांकरता अधिकार आहे म्हणून यारे लागे या सगळे जण माझ्या सोबत. अवघे माझे मागे मागे सगळ्यांना एकत्रित केलं, कारण पांडुरंग परमात्मा स्वतः एकतेच प्रतीक आहे, एकात्मतेच प्रतीक आहे. मग जो एकात्मता युक्त असणारा भगवंत हा जगाला संघटित करण्याचं काम करतो, एकत्रित काम करण्याचं काम करतो. सज्जन हो, ज्या वेळेला मनुष्य डिव्हाइड होतो, विभक्त होतो, माणसापासून दूर जातो, त्यावेळेला त्याची किंमत कमी होते. दृष्टांत सांगतो बघा. एक दिवस द्राक्ष घेण्याकरता मी दुकानात गेलो लोडगाडीवर. आता द्राक्षाचं सीझन आहे, म्हटलं द्राक्षे खावे. आम्हाला काही असं नेहमी खाता येत नाही आंबट चिंबट. एखाद्या दिवशी दोन तीन दिवस कीर्तन नसले की मग खाऊन घ्यावं. द्राक्ष घेण्याकरता गेलो आणि गेल्यानंतर द्राक्षे विकणाऱ्या व्यक्तीला विचारलं, काय किलो दिले द्राक्षे? दोन डिग होते. काय किलो आहे द्राक्षे? त्यानं सांगितलं 80 रुपये किलो आहे. हे घसाचे 80 रुपये किलो. आणि बाजूला तुटलेले होते, त्याला विचारलं याचा भाव काय? म्हणे 20 रुपये किलो. मी विचारात पडलो, म्हटलं का हो? एकाच शेतातले आहे ना? एकाच शेतातले आहे, एकाच मालकाचे आहे ना? हो एकाच मालकाचे आहे. नाशिकचेच आहे ना? नाशिकचेच आहे. एकाच शेतकऱ्याचे आहे ना? एकाच शेतकऱ्याचे. एकाच गाडीत आले होते ना? एकाच गाडीत आले होते हो. एकाच कॅरेटमध्ये आले. मग याचा भाव 80, याचा भाव 20. कसा? महाराज तुटले ना ते, तुटले तर भाव कमी झाला. विठ्ठल 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 पटलं तर घ्यायला सोडून द्या. संघटित व्हा, एकत्रित व्हा. समाज कोणताही असू द्या, माणसानं माणसाशी माणसासारखं वागा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याण तर होईलच पण भावही वाढेल. भेटल यार तरी यारी लागे. अवघे माझ्या मागे मागे घड्याळ तर इतकं पुढे सडकलं की मलाही आता विचारच पडला. भगवंतानं सगळ्यांना जमा केलं, एकत्रित केलं आणि मग सांगितलं गोपाळांना, अरे तुम्ही तुमच्या घरी दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, मग एवढं दूध दही तूप लोणी जाते तरी कुठे? म्हटले मथुरेचा कर भरावा लागतो, मथुरेला जातं. मग त्याच्याकरता भगवंतानं सांगितलं, बाप हो लोणी खात जा, दही खात जा, दूध खात जा, तूप खात जा. गोपाळाने सांगितलं घरी मिळत नाही. भगवंतानं सांगितलं मी आज देतो पोटभर, चाला हा बघा. स्वयंपाक तयार होतोय. आजी देतो पोट भरी. आणि मग कीर्तन संपलं की पोट भरी, नाही का? आणि म्हणून भगवंत सांगतात आजी देतो
पोटही. पोट भरलं हे केव्हा कळतं? ज्या वेळेला तृप्तीचा ढेकर येतो त्या वेळेला कळतं. भगवंत सांगतात आज पोटभर देतो. पण पोटभर म्हणजे किती देतो? तुम्ही पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत, कारण जेवणाऱ्याची सार्थकता असते, तो जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत जेव घालावं, तरच जेव घालणाऱ्याला सार्थकता लाभते. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.